क्रिकेट सेक्रेटरी या और या मैनेजिंग ट्रस्टी अनिरुद्ध जोशी या सर, अरे वायर मध्ये अरे हळू विलास सोमण खजिनदार मेन माणूस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी इकडे आहेत, दीपक पाटील आणि तिकडी आपण पण दोघांनी यावं. हां बरं, या तिकडी या, कोणीतरी एकाने या. संदेश कवळे या. क्रिकेट डिपार्टमेंटची धुरा पूर्णपणे यांच्या खांद्यावरती आहे, शिवाजी पार्क जिमखान्याची. आणि मुंबईचे अंडर 14 कोच आहेत. आणि माझे सहकारी सनील समेळ, सुनील रामचंद्रन इकडे आहेत, आमच्या जिमखान्याचे फार सिनियर मेंबर अंकल देसाई हे पण इकडे आहेत, दीपू गुप्ते ओक, बरेच जुने प्लेयर्स इकडे दिसत आहेत, संदीप वालालकर, आमचे दोन अंपायर्स, सिनियर मोस्ट अंपायर्स विश्वास नेरुरकर आणि बांदिवडेकर. सर्वांचं मी जिमखान्यातर्फे स्वागत करतो. आज रमाकांत देसाई आणि विजय मांजरेकर ह्या दोन महान क्रिकेटपटूंच्या प्रीत्यर्थ असलेली ही टुर्नामेंटची फायनल झालेली आहे. आणि आपल्याकडे दिलीप वेंगसरकर जे 116 टेस्ट कसोटी खेळलेले आहेत, बरोबर ना, हे आपलं भाग्य आहे. आणि कार्यक्रम सुरू करण्याआधी मी शिवाजी पार्क जिमखान्याचे चेअरमन अवि कामत यांना विनंती करतो की दिलीप वेंगसरकरांचा छोटासा सत्कार करावा. सुनील सुनील रामचंद्रन एक जिमखान्यातर्फे एक प्लाक देत आहेत त्यांना. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आमच्याकडनं एक गोष्ट अनेक वर्ष राहून घेतली गेली होती की दिलीप वेंगसरकरांना आम्ही ऑनररी मेंबरशिप दिलेली आहे शिवाजी पार्क जिमखान्याची. खरं तर हे फार आधी व्हायला पाहिजे होतं, तर ती एक गोष्ट आज आम्ही त्यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे. त्यांचं आम्हाला योगदान मिळेल क्रिकेटच्या संदर्भात, अकॅडमीसाठी वगैरे. तर दिलीप वेंगसरकरांना मी विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्द आम्हाला बोलावे. माईक तो पाहिजे तो. आज मला इकडे बोलवलं आणि जो आदर्श दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. अनेक वर्षांनी मी ते येतो आहे, कारण जो आपला मित्र पक्या पुराणिक
पक्का पडिंग मला बोलला की तुला यायलाच पाहिजे. म्हटलं मी येतो बाबा. पक्का माझा सिनियर क्रिकेटर होता, अनेक वर्ष आम्ही एकत्र खेळलो आणि पक्का अगदी माझा खास मित्र आहे म्हणून पक्याच्या विनंतीला मान देऊन इकडे आलो. आणि इकडे ऑफकोर्स शिवाय पण जिमखान्याचं एवढं मोठं योगदान आहे मुंबई क्रिकेटसाठी की त्याला तोड नाही आहे. आणि एक से एक दिग्गज खेळाडू जिमखान्याने मुंबईला दिले आणि पर्याने भारताला दिलेले आहेत. अफगा त्यात पॅडी शिवलकर इकडे आहेत. अफगा पॅडी आमचा हुकमी एक्का होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मुंबई 41 वर्ष जिंकले पण त्यात पॅडीचा सिंहाचा वाटा होता. आम्ही आपले रन्स करायचो पण आता आपण विकेट कोण काढणार, तर पॅडी असायचाच नेहमी 7 विकेट 8 विकेट अगदी दर इनिंगला काढायचा. मला आठवतं रोहतकला आमची मॅच होती आणि आदल्या दिवशी विकेट चांगली गेली, कपिल देव वगैरे त्यांच्याकडे चांगले चांगले प्लेयर्स होते आणि आमचे गावस्कर वगैरे आमचे प्लेयर होते, पॅडी होता, एकनाथ सोलकर वगैरे सगळे चांगले प्लेयर होते. आणि मॅचच्या दिवशी बरोबर त्यांनी विकेट फिरवली, विकेट शिफ्ट केली, मी ही विकेट होती दुसरी विकेट घेतली आणि त्यात गोयल आणि तलवारसाठी त्यांनी विकेट ती केली होती, अंडर प्रिपेअर्ड विकेट कम्प्लिटली. आणि आमच्या 20 जवळ 4 विकेट होत्या आणि मी आणि कर्सनने 180 पर्यंत आमचा स्कोर नेला. आणि मला माहिती होती 180 झाल्यानंतर पॅडी त्यांना दोनदा खोलणार आणि पॅडीने तेच काम केलं, त्यांना दोनदा आउट काढली हरियाणाला आणि आम्ही ती मॅच सहज जिंकलो. आमचं दुर्भाग्य आहे की विजय मांजरेकरना आम्ही खेळताना बघितलं नाही, त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, ते एक मान खेळाडू होते. रमाकांतच्या अगेन्स्ट मी खेळलो कारण ते ACCला खेळायचे पण फॅग एंड ऑफ इज करिअर, म्हणजे मी मला 150 करता आले, म्हणजे यू कॅन इमॅजिन की दॅट वॉज अ फॅग एंड ऑफ इज करिअर. परंतु त्या जिमखान्याने मी 100 क्रिकेटर दिले मी आधीच सांगितलं आणि यापुढेही असे देत राहतील कारण आपली अकॅडमी चांगली आहे, त्यामध्ये आमरे आहे, त्याचे कवळे आहे, तो एक चांगला कोच पण आहे. अंडर 14 ह्यावेळेस एकमेव जिंकलेले मुंबई क्रिकेट, तर कवळेचं मी अभिनंदन करतो. आणि आज टुर्नामेंट जिंकल्याबद्दल ऑफकोर्स पायड्या संघाचं अभिनंदन करतो. त्यात कोच झाला आहेत, अनेक चांगले खेळाडू आहेत. आताच MPL संपली, MPLमध्ये अनेक खेळाडू खेळलेले आहेत आणि हे पण चांगलं आहे, व्यासपीठ आहे मुलांसाठी आणि हे व्यासपीठ आपण अनेक वर्ष तुम्ही त्यांना द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो इकडे. आणखी मी जास्त बोलत नाही, मला इकडे बोलवलं आणि जो आदर सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिलीप. प्रत्येक टुर्नामेंटला एक स्पॉन्सरशिप लागते, ते आमचे स्पॉन्सर आता आलेले आहेत, गोपाळ शेलार. LIC गेले 3 वर्ष कंटिन्युअस स्पॉन्सरशिप याने दिलेली आहे, आम्ही अत्यंत आभारी आहोत त्यांचे. कुठल्याही गेमला पैसे नसतील तर तो पुढे नेऊ शकत नाही, तर शेलार साहेब आपलं आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्ही जिमखान्यातर्फे छोटासा आपला पण सत्कार करू इच्छितो. सुनील, जिमखान्याचे मॅनेजिंग ट्रस्टी अनिरुद्ध जोशी, शेलार साहेब आपण 2 शब्द बोलणार का? नाही. धन्यवाद. आता मुख्य कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आहे, ते म्हणजे बक्षीस समारंभ. सर्वप्रथम मॅन ऑफ दी फायनल कल्पेश सावंत. दिलीप वेंगसरकर,
बेस्ट बॅट्समन जय बिस्ता. अविनाश कामत दे. बेस्ट बॉलर संतोष शिंदे. गोपाळ शेलार देतील. मॅन ऑफ द सिरीज हर्ष टांग. दीपक मुरकर यांचे. यानंतर रनर अप टीम जी आहे तुम्हाला माहितीच आहे. 50,000 प्राईज दिलेलं आहे आम्ही. मुंबई पोलीस त्याचा कॅप्टन व्हाईस कॅप्टन आणि टीम हे दिलीप गोपाळ शेलार आणि दिलीप वेंगसरकर दोघंही म्हणून देतील. हां नंतर फोटो घेऊया ना. ट्रॉफी ट्रॉफी पण द्या. आणि विनर ऑफ द टूर्नामेंट पयाडे स्पोर्ट्स क्लब 1,00,000 रुपयाचा चेक आहे. दिलीप वेंगसरकर आणि 2 ट्रॉफ्या आहेत. एक रोलिंग ट्रॉफी आहे रमाकांत देसाईंची आणि एक परमनंट ट्रॉफी आहे. थांब व्यवस्थित जरा सलील इकडे. नाही नंतर नंतर करूया आपण. पहिलं नंतर फोटो नंतर खाली बसून करणं का नाही येणार नाही. धन्यवाद सगळेजण इकडे आलात. आज माझ्यासमोर अनेक सिनियर क्रिकेटर्स बसलेले आहेत. दिलीपनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश पुराणिक ह्याचं म्हणजे दिलीपला सिनियर होता. त्यांची बॉलिंग मी बघितलेली आहे लहान असताना. इकडे अजित वाडेकरांच्या अंडर त्यांनी इकडे बॉलिंग केलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय सिनियर प्लेअर आहेत. किरण अधिकारी इकडे बसलेले आहेत. रमाकांत देसाईचे भाऊ बसलेले आहेत. सुधीर गाडगीळ बसलेले आहेत इकडे. त्याच्यामुळे बरेच क्रिकेटर्स इकडे आहेत. आणि मला वाटतं ही क्रिकेटची परंपरा अशीच आपण अजून चांगली पुढे न्यायला पाहिजे. इथे दीपक मुरकर आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जरा लक्ष द्यावं शिवाजी पार्क जिमखानाच्या टीमकडे. पॅडी काका बरोबर आहे ना. आणि आपली टीम विकेटकडे आणि क्रिकेटच्या टीम पडेकडे. कारण एकेकाळी जिमखाना ए टीम चॅम्पियन वगैरे होते. त्याला आता बरीच वर्ष होऊन गेलेली आहेत. ती परत ग्लोरी आम्हाला आलेली यायला पाहिजे. त्यासाठी मी सिनियर क्रिकेटर्स इकडे आहेत त्यांना विनंती करतो की त्याने थोडं लक्ष द्यावं. आणि आमचे आता सिनियर अंपायर्स पण इकडे समोर बसलेले आहेत. तर त्यांनीही त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना कोचिंग द्यावं. तर दिलीप वेंगसरकर आपण इकडे आल्याबद्दल, गोपाळ शेलार आपण इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला असंच स्पॉन्सरशिप देत राहाल अशी आम्ही विनंती करतो. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही विनंती करतो की दरवर्षी आम्हाला ह्या डेट्स बरोबर मार्चच्या आधी द्याव्यात. धन्यवाद. पुढे जरा आलं ना म्हणजे हे काढून टाक. उभी त्याच्यात काहीतरी आवाज येतो.
हॅलो 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 टेस्ट हॅलो हॅलो